आई भवानीचा गजर म्हणजे भारत आणि श्रीलंकेतील दुसरी टी ट्वेंटी मॅच आज पुण्यात होते. वानखेडेवर झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियानं विजयी सलामी दिली होती. आता पुण्यात लंका दहन करत टी ट्वेंटी सिरीज जिंकून घ्या अशीच अपेक्षा क्रिकेट फॅन्स व्यक्त करत आहेत. विकेट किपर बॅट्समन संजू सॅमसनला गंभीर दुखापतीमुळे विश्रांती दिली तर त्याच्या जागी अमरावतीचा विकेट किपर जितेश शर्माला टीममध्ये संधी मिळाली. पण ईशान किशनच्या जागी त्याला विकेट किपर म्हणून संधी मिळतीये का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. रणजीमध्ये जितेश शर्मा विदर्भ टीममधून खेळतो तर आय पी एलमध्ये त्यानं मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचं प्रतिनिधित्व केलं आहे.